अज थोड्या मी मध्ये विषय वेगवेगळे बोलला जात जात आता तुम्ही आता गोया नदी मध्ये आता असले म्हणून तुमच्या भुरग्यापणा पणावले गोया आणि आता सांस्कृतिक आर्थिक मागीर राजकीय अशा साहित्यिक मळार किने बदल झाल्या कसे दिसतं गोयात खूप 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 बदल झाले पहिले म्हणजे हा गोया सोडून होता सर गोया खूप लीप असले आता नते कोइराचे दिसता घाणी आता आ, दुसरी गजल लोकसंख्या वाढली म्हणजे हा जेव्हा गोव्या सोडून गेले एकोणचाळीस वर्षा पहिले त्यांना गोयची लोकसंख्या स लाख किती आशिल्ली म्हणजे गोरेगावची लोकसंख्या असते तितली आता किती झालं सोळा लाख काय कितले तरी झाल्या इतके हां लागून ती असं तरी जातलेच आणि आता सगळ्याच मळाचे इतकी तोडफोड आणि सगळे किती कि सा, सा, सांगू शकना तसे प्रत्येक हातून सगळ्या हातून बदल जात गेलात तसं आमच्या हातून बदल झाला पण हा जेव्हा येतात ते दोंगार घरात पळले की मला दिसता अरे देवा फुडले खेप दोंगर असतो नी काय कातरून हा हे जा, झाले जाल काय अस दुसरी गजा हा टुरिझम आयला ताका लागून सगळे कोण योपी टुरीस्ट बी असतात त्यांची नजर बदललेली दिसतात दिस त काल एक हे सांगता हा आणि माझी भहिण अशी आम्ही वताली समोरच्यान एकली बल आपल्या दो दोन एदा एका भरग्यां चलये घेऊन वताली ती ती मधीच उभी राहिली आणि एक मनशाक ती मारूक लाली ती रस्त्या वेल्या दुसरे आले ता मारले सोडले बी गेले म्हणून त्या बैले किती झाले त्याला काय नाय आणि आपल्या चलयेचा हात घट धरला म्हणून म्हणजे ही आज नेर म्हणजे हे जाता तर टुरिझम तांका म्हणजे एक जो बरा भाग असा तर तसं ताका दुसरे वाईट वाई बी भाग असा आणि हांगा ते पेपरांनी वाचता सुद्धा परत ते स्पा असा थंयच्यान चलयांक धरले बिल्ले हो एक म्हणजे दुःखद म्हणतात तसं वाईट दिसता ते ऐकून तुमच्या भुरग्यापणार गोंयचे पहिले मुखेलमंत्री दयानंद भाऊसाहेब बारोडकर आयले असं किती खरं तरी तुम्ही लेखान उल्लेख केला हा तर तो तुमचा अनुभव कसं किती भुरग्यापणात आयले भुरगेपण म्हणजे आम्ही ल्हान असताना भाऊसाहेब बांदोडकर पहिलीचा शेजारी आणि ताणी ते आमच्या बाबाचं बी मित्र आणि आमच्या बाबाक ते सांगू आले की इलेक्शनाक उभं राह आणि तुक आपण मंत्री करतात म्हणून आणि बाबान सांगले आपल्याला पॉलिटिक्स नका आपण वचना म्हणून आणि ते सगळ्यांक म्हणजे पर्सनली सगळ्यां वळखताले मागीर ते, ते, ते आलतीन राहू गेले तसं आणि लग्ना बिघ्न जाऊन हा थंडी गेली तिथं संबंध उरला ना आणि आमच्या सांगा एक गजा म्हणजे हा बाबा विचारले बाबा किद्याक झालं ना तू मंत्री काय म्हणून मंत्री झाले जेान तांबड्या देवाच्या गाड्या बिड्यान असेल नाही त्याला बाबान सांगले ना गो दनपारचे जेवण त्यांचे सेशन जे असते ते दनपार तिनांक सुरू जाता म्हाका दनपार जेवून माझी नीद मोडपची ना <laughs> 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 दयानंद भाऊसाहेब बनवकरांक तुम्ही जसं लागतं पण तसं आता पणजेचा जो आमचा आमदार असा तो गोयचा मुख्यमंत्री झाला सो भाऊसाहेब बनवकर हे मुख्यमंत्री आणि पदिकार हे मुख्यमंत्री हांच्यामध्ये कोण तडफदार असे तुमचे मत भाऊसाहेब बनवकर ज्यांना मुख्यमंत्री असेल त्यांनाची परिस्थिती वेगळी आशिल्ली आताच्या इतल्या वर्षाने सामकी परिस्थिती बदलल्या पण मला आजी मनोहर प एक गजल सांगेन दिसता म्हणजे जे हवे ऐकली ते एक एक शाळा शाळा आशिल्ली म्हणजे आसा ती शाळा आणि त्या शाळेतल्या टिचरीन आपल्या त्या स्टुडंटाक सांगले विद्यार्थ्याक सांगले तू मस्ती करता मरे तू आता बाहेर हांगा वारांदार रा आजो बापू आता णवांक सुमार ताका दिसून येतं हांगा उबो असा म्हणून तो सारको करतलो म्हणून त्या भुरग्यान सांगले ना टीचर माझा बापू हंगच्या वचत ना ताणें सांगले ना तर पयलींच गेला म्हणून आतां मनोहर पर्रीकर हें जालां न्ही चीफ मिनिस्टर जालां न्ही म्हणून तो आता बेगीन वता आता मिशन पशून डवाक वचना म्हणून हातुतला त्यांचा तो परिघाचा <laughs> दरारो दिसता धाक दिसता नी तो मला म्हणजे खूप बरं दिसलं आणि दुसरी गजल किती पण दुर्दैवाची गजाल की हो धाकान आणि दरार्यान लोक टायमार कामांतात करता हे बरोबर नाही तांना मनापासून दिसू न्ही की बाबा इच्छा हय आम्ही बाबा पगार घेतात ते पगाराचे त्याप्रमाणे आपण वचू जाय नाही काम करू जाय म्हणून आणि तडफदार बिडफदार ते म्हणजे काय सांगू शकना ही <laughs> तुमची मुलाखत खूपशी बैलां पळत असत बायलेची एक भूमिका वेगवेगळी असते प्रत्येक बैल लहानपणात धूर ती घरकांन आवय गृहिणी अशा तर भूमिका ती निभयता असताना तिका कसरत करची पडटा तर अशा महिलांक तुम्ही किने सांगू सोदतात ते महिलाची गजा म्हणतात खरं म्हणजे महिलाकडे बरीच तांक असा दादल्यापेक्षा तां ती बायल मनीस घरात असता तुम्ही पळल्या असतली म्हणजे ते नोटीस केला काबर ना खबर ना। ती किती करता कुकर लावतात हातून आणि वटेन दूध तापत दवरतात दुसऱ्या वटेन भरग्याक तयार करतात तिसऱ्या कोणी दार ते दार उघडून पळयता फोन आला फोन बी घेता आणि पण ति लक्ष सगळं ते कुकरच शिट्य कितल्यो झाल्यात ताजेर बी असतं त्या दादल्यांक खची कामं सांगली ते एक काम एकच टायमार करू शकता दुसरे काम झाले हे नाका हंगा असे असतं आणि हाली किती झालं सगळी बायला शिकतात सगळे बायला शिकल्यानंतर आमच्याकडे एक असं अपसमज असा चुकीचे हे असा की शिकले हा तर अर्थ नोकरीच करू जाय म्हणून खरं म्हणजे शिकता, तुम्छे विचाराने तुम्छे शिकता। ते तुमचे विचारांनी तुम्ही स्वतंत्र खातीर शिकता सगळ्यांनी नोकरी करूकच जाय अशे ना आणि घरा राहून भुरग्याचे सुद्धा म्हणजे ही जी होम मेकर म्हणतात ती असते ती घरकान्ना जी असते नी तिची कामं खूप असतात ते स्टॉप नॉनसेन्स कशी कामं चालूच असतात उसरपतूय उसरपतु बी कठीण पण आताचे बायलो नोकरी करताय करता, करता। पण त सगळ्यांना का न्याय देऊ शकता काय ना म्हणजे मला तुम्ही बाकाला दिसता की जो सगळे जे बायल असतात आणि भुरगे लहान म्हणजे पाच स वर्षाचे जाय असतात आणि काय करू नये ती शिकिल्ली असतात ती घरा बसून जाय ते कम्प्युटरच्या राजेर त्याच्यावर कामं करू शकता पण ते इमोशनल क्वेश्चन म्हणतात ते भुरग्यांक दिवपाक एक खूप उपयोग उपयोगी पडतात वेळ दिवपाक वेळ दिवपचे नाही तांक ती तुम्ही म्हणजे तुम्ही सुद्धा पळयात घरा गेल्या आणि आवय घरात ना जाल्यार दिसता उगड्या उघड्या कशा असतात म्हणजे लहान भुरगे किती दिसतले कोणत घरा ना झाल्यार आता घरा लहान झाल्यानं माय माव किंवा आजो आजी असतं असे बी ना पण आवय ती आवय नी निमाणी आणि आणि मागीर त्या भुरग्यांक ती एकटीच चली काय किदें जाता ती टी व्हीचे टी व्ही तांच्या टी व्हीचे रिमोट तांच्या हातान आसा किदेंय नाका जाल्लें पळयता कशाय कशी वागता किदेंय किदें करता म्हाका हाका जबाबदार कोण होय प्रस्न येता फाटल्या सप्तकांत तुमची कावळ्या काक्या रे हे पुस्तक उजवाडेला हे भुरग्यां खातीर अशें दिसता तुमी भुरग्यां खातीरूय खूब लेखन करतात भुरग्यां खातीर बरोवप कठीण अशें म्हणटा ती खरी गजाल आज सगळे जाण अशें म्हणटात खरे <laughs> पण खंयची आवय आसता ती भुरग्यां खातीर बरें बरोवंक शकतली अशें म्हजें म्हणणे म्हणजे म्हजे दोन चले आसा त्या चल्यांनी जी ल्हानपणांत जी मस्ती केल्ली ताजेर हांवें तेजस आनी ओजस म्हणून म्हजी पुस्तकां आयल्या ल्हान भुरग्यांची आणि आणि पंकज म्हणून तें बरं ते सद, ना माझेकडे आणि हे कवळ्या काके म्हणजे खूब कितें खूप करचें अशें दिसता सत्य म्हणजे एक कावळो एक कवळीण का त्यांची भरगी म्हणजे तातूंत तातून दौरला कावळ्याचें नाव काळू त्याच्या बायलेचे नाव साळू चल्याचे नाव निळू एकल्याचें नाव रवळू आणि एकट्याचं नाव बाळू आतां हालीं अळ अळ हो शब्द न्ही तो खूप कमी जायत होता म्हणटक त्या निमतना भुरग्यांनी वाचलें जाल्यार तांकांय तें एक म्हणजे ना आद लय अशें येवचें जाय न्ही ताज्या खातीर आनी तातूंतल्यान संदेश असो की भुरग्यांनी एकठांय रावूं जाय आनी तातूंत एक सानी आसा तातूंत एक कोगळाचें पील आसा ती झगडटा एकठांय जातात मागीर आनी तें तशें न्ही आमी सगळे जाण एक आमी एकठांय रावूंक जाय अश्या तरेचो संदेश तातूंतल्यान हांवें दिला फुडें आनी तुमचें लिखाण करपाचें कितें म्हणजे येवजण कशी कितें आसा लिखणतर करूया हा गोले काय मला हा बरो बरं जे असं ते बरं जे ते बरं असलेलं दिसत मुंबई गले काय वाज येत असू किया किया बरव जय दिसता तरी पण आणि बरोव असं सुचले काय ते बरल्याशिवाय राहू नजर जाता असं तुम्हाला शीक आयल्ल्या भाषेन दिसत शीक आली ना अस्वस्थ जाऊ हळूटा न तसे ते कथा बी खे आल्याने हा सांगत ना बोचेतना केले आणि ते बरे नाही ना झालं तर तशात ते हळूहळीट आणि जोपर्यंत ती जोपर्यंत ते तयार जाईल ना कथा बरोबरनी तोपर्यंत अस्वस्थ जाऊन जातात म्हणजे जोपर्यंत अशी अस्वस्थता येत आहे तोपर्यंत बरं त्रा बरे त्रापाचे आहे म्हणजे साहित्य मळावर तुम्ही आता हे काम सुरू केल्या एक बरो प्रसंग असो तुमच्या सदार यादीत उरतो आणि सुखद असो अशी एक किती घटना खायची सांगपाची नाही म्हाका सुखद घटना ती हीच दिसली ते पा पाल कास्ट्रॉस आणि ताणे म्हजी कथा खंयच्यान ती पोर्तुगेजेन ती वाचली आणि ती लिस्पनच्या भुरग्यांक वाचून दाखयली पोर्तुगेजात आयल्या ती आनी जे पुर्तुगीज लोक हांगा राज्य करून गेले त्यांचे आणि त्यांच्या त्या संघर्शाचेर बरली कथा तांणी थंय वाचली आणि त्या भुरग्यांकूय कळ्ळें त्यांचे लोक कसे आनी हांगचे लोक कसे ते म्हाका खूपच म्हणजे थंय पावलो म्हणजे कल्पना म्हणजे म्हजी कथा आणि अशें हांगा हातून लिड्स पावप पॉव पावप बी म्हणजे आणि म्हाका दिसता हा खातीर हा ट्रान्सलेशनची खूप अनुवादाची खूप गरज असा प्रोफेसर प्रकाश थळे म्हणजे ती गैर अनुवादीत केली इंग्लिशी ती ती नवरान्यान वाचली आणि ताणें ताका दिसली ती पोर्तुगीत करची म्हणून ट्रान्सलेशन हां ट्रान्सलेशनचे महत्व अजून खूप असा आणि आमी जे कथा बरयतात तांचे ट्रान्सलेशनां झाल्यात तातूंत तुमच्या सारखे कोणी मेकर करपी असा तांकांय तातूंतल्यान कितें हें मेळूं येता न्ही कथा बी मेळूं येता न्ही म्हणजे तुमी कोंकणी जाणा म्हणून गोश्ट वेगळी पूण तुमच्या तुम तुम सारके दुसरे कोण आसा तांकां कोंकणी येना ताणी समजा ते ट्रान्सलेशन वाचल्या अनुवाद वाचलो जाल्यार ते बी बरें तरेन करूंक शकता हय आनी आमकांय मातसो कितें म्हणटा तसो नेट येता येवंक शकता सोंपयता सोंपयता तुमी आतां नवे जे लेखक आसात लेखिका आसात तांकां तरणाट्यांक कितें संदेश दिवंक सोदता तसे आताचे भुरगे सगळे स्वयंभू <laughs> तांगा कोणाच्या उपदेशाची हा ताजी गजल म्हणजे गरज अस आणि ते किंता तांना कोणी सांगितले आवडना किंवा आता इंटरनेट खूप वड झाले असं तातूतल्यान ते जाय जा ते घेतात आणि बरेतात पण माझ्या प्रोफेसरन जे सांगितले हा ते तांधा सांगू सोता म्हणजे आमच्या प्रोफेसरनं सांगले त्यांना एक कसला तरी पिक्चर आलेला तातून तो मेहमूद नट आशिल् आणि तो हेलनीक पळून म्हणता अरे ओ मेरे जलेबी आम तो रांदपी असता भीतर म्हणजे सरांना सांगले तो रांधी असा तो आणि कसली उपमा देत रांदप्याच्याच जेवणातलेच देतो आणि त्याने ती जलेबी म्हणून ताणे सांगले ता ते गोलाय त्याची म्हणजे जलेबीची गोलाय ताजा ता गर रंग तातुतलं रस ती असे सगळे एका हातून आले तसे तुम्ही खचा जो प्रसंग असा घटना असा आसा ताका तुम्ही तुमच्या नजरेंतल्यान पळयात जसे की आता एक वाज पितारूंक लायलो जाल्यार तुमकां थंय बसून वेगळो दिसतलो समोरच्याक वेगळं दिसतलो मला वेगळं दिसतलो तसे तुमची जी संवेदना जे विचार असा ते खंयच्याय हा एप्लाय करा आणि तुमच्या अनुभवाच्या आधारून तसे बरया म्हणून आणि ताजो म्हाका खूप फायदा जालो कित्याक एक बायल मनीस खंयचो जो खंयची जी घटना न्ही ती दादर्या दादल्याच्या नजरेतल्या ती वेगळी दिसता म्हाका ती दुसरे तरेन दिसू शकता तरेन हा बरं म्हणून बरें म्हणतात असं म्हाका दिसता तर इष्टानो आपल्या घाई गडबडीच्या कामात पुस्तक उजवाडच्या कामात तशेंच थोडा वेळ आपल्या कुळारा विसव घे शिलाबा आमचे मदीं आज आयल्यो त्यांच्या आपली विचारांची धनसंपत्ती मदीं वाटली त्या खातीर प्रुडंटाच्या वतीन आनी तुमच्या वतीन हांव तांचो आभारी आसा देव बरें करूं नमस्कार आणि प्रोडंटान म्हाका आपोवन हांगा ही सगळ्या सबोर येवपाची संदी दिली म्हणून हांव हो तुमचे बी आनी प्रोडंटाचे आभार मानता देव बरें करूं